चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचं जे आपण लेक्चर बघणार आहोत हे लेक्चर खास लेक्चर आहे। हे कशासाठी पाहणार आहोत मित्रांनो, ते म्हणजेच काय, स्वामी दयानंद सरस्वती, तुम्हाला नाव माहित आहे महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती विशेष हे लेक्चर आपण तयार करणार आहोत। स्वामी दयानंद सरस्वती यांची द्विशताब्दी जयंती वर्ष हे संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे। स्वामी दयानंद सरस्वती हे असं भारतातले एक व्यक्तिमत्व होतं ज्यांनी संपूर्ण आयुष्य भारतासाठी काढले। मित्रांनो, म्हणतो ना आपण आपल्याकडे कोण तर म्हणून गेले, देशासाठी धर्मासाठी म्हणजे हे प्राण हाती घेतलंय आम्ही असे म्हणणाऱ्यापैकी कोण होते, स्वामी दयानंद सरस्वती होते। स्वामी दयानंद सरस्वतीने उभं आयुष्य मित्रांनो हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करण्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत घातलेलं आहे। या महामानवाची ही 12 फेब्रुवारीला जयंती साजरी झाली। कितवी जयंती मित्रांनो, 200वी जयंती आपण यांची काय करत आहोत, साजरी, त्यांचं द्विशताब्दी वर्ष आपण काय करत आहोत, साजरी करत आहोत। म्हणून याच्यासाठी मी एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। याच्यामध्ये आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत, आयोग याच्यानंतर त्यांच्यावर कसे प्रश्न विचारेल याच्यासाठीही, आणि एथंभूत स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भातली माहिती काय काय आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो, ठीक आहे। चला बघू मित्रांनो आपण स्वामी दयानंद सरस्वती यांची द्विशताब्दी जन्म वर्ष याच्या संदर्भातली आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो। चला पहिल्या स्लाइडला जाऊ मित्रांनो आपण। बघा, स्वामी दयानंद सरस्वती म्हणजेच महर्षी स्वामी दयानंद सरस्वती होय। यांचं जे पूर्ण नाव आहे ना मित्रांनो, यांना मूलशंकर कर्णदास तिवारी या नावाने काय केलं जाते, ओळखलं जाते मित्रांनो। यांचं पूर्ण नाव जे आहे ते पूर्ण नाव काय, स्वामी दयानंद सरस्वती हे त्यांचं पूर्ण नाव नाही तर त्यांचं ते टोपण नाव आहे मित्रांनो। स्वामी दयानंद काय, सरस्वती हे त्यांचं कसलं नाव आहे, टोपण नाव आहे। स्वामी दयानंद सरस्वती हे टोपण नाव तर त्यांचं पूर्ण नाव आहे मूलशंकर कर्णदास काय तिवारी। बघा, आयोगाने याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारलाय, काय प्रश्न विचारलाय, त्यांचं पूर्ण नाव काय असा प्रश्न एकंदरीत विचारण्यात आलाय। मित्रांनो तुम्हाला इथे दिसतंय का, मूलशंकर, शंकर म्हणजे नाव दिसतंय तुम्हाला का, शंकर, शंकरालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, महादेव म्हणतो, शंकरालाच आपण काय म्हणतो, महेश म्हणतो, ठीक आहे। तरी सगळी नावं कुणाची, महादेवाची समानार्थी नावं आहेत। तर यांचं मूलशंकर नाव करसनदास तिवारी यांनी का ठेवलं याच्या पाठीमागचं कारण होतं, करसनदास तिवारी हे महादेवाचे भक्त होते, महादेवाचे पुजारी होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं जे नाव होतं ना ते नाव त्यांनी कसं ठेवलं होतं, त्यांचं नाव जे त्यांनी ठेवलं ते नाव त्यांनी काय म्हणून ठेवलं होतं, तर मूलशंकर असं त्यांचं काय ठेवलं, त्यांनी नाव ठेवलं। परंतु काय होतं मित्रांनो, हे एक दिवस यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा चमत्कार होता मित्रांनो। ते चमत्कार म्हणजे काय झाला, महाशिवरात्रीचा दिवस होता आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी ना मूलशंकर आपले वडील आजारी आहेत म्हणून ते काय केले होते, महादेवामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये ते काय केले होते, महादेवाच्या मंदिरात पुजाऱ्याचं काम म्हणजे आपल्या वडिलांचं काम करण्यासाठी ते महादेवाच्या मंदिरात गेले होते। आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी एक नैवेद्य ठेवलेलं होतं आणि ते जे नैवेद्य होतं ना हे नैवेद्य उंदराने काय केलं, चोरून नेलं। आणि स्वामी दयानंद सरस्वतींच्या आयुष्यामध्ये थोडासा प्रकाश पडला मित्रांनो। तो प्रकाश म्हणजे कसा पडला, की त्यांना असं वाटलं ना की जो देव ह्या स्वतःच्या नैवेद्याचं रक्षण करू शकत नाही तो देव मग माझं काय रक्षण करणार आहे, तो देव काय माझं संरक्षण काय करणार आहे। आणि मग स्वामी दयानंद सरस्वतींना कळालं की देव हा दगडात नाही तर देव हा माणसात आहे। आणि ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळाली ना, त्यांनी उभं आयुष्य माणसामधला देव शोधण्यात, गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी, स्त्रियांसाठी, अनाथासाठी, अस्पृश्यांसाठी काम केलंय। म्हणजे माणसातला देव शोधण्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत तर गुजरातमधपासून पूर्वेकडे बंगालपर्यंत आपला हिंदू धर्माचा पताका खांद्यावर घेऊन भारतामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार प्रचार तर केलाच केला पण गोरगरीब लोकांची सेवा करण्याचं, त्यांच्यातला जो परमार्थाचा शब्द आहे तो बाहेर काढण्याचं काम, किंवा परमार्थ, खरा परमार्थ काय ते पण दाखवण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वतीने केलंय। यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 झाला मित्रांनो। 12 फेब्रुवारीमध्ये टंकारामध्ये त्यांचा मोरवी संस्थानात, गुजरातमध्ये, गुजरात राज्यात मोरवी संस्थानात त्यांचा काय झालेला होता, जन्म झालेला होता। त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण, स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण आहेत। स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु आहेत विरजानंद दांडी। हे विरजानंद दांडी ना मित्रांनो अंध साधू होते। कोण आहेत हे, अंध साधू आहेत। आणि हे कुठले वास्तव्यास होते माहिती आहे का, मथुरा।
मथुरा मधले ते अंध साधू आहेत. गुरुच्या सानिध्यात त्यांनी पतंजलीचा अभ्यास केला मित्रांनो. गुरुच्या सानिध्यातच त्यांनी पाणिनी ग्रंथ वाचला. म्हणजे हे बघा, पतंजली पाणिनीचा पण त्यांनी काय केला, अभ्यास केलेला होता. म्हणजे हे सगळे जे विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये जे संस्कृत ग्रंथ होते ना, या संस्कृत ग्रंथाचं त्यांनी अध्ययन केलं. आणि या संस्कृत ग्रंथाच्या अध्ययनातून त्यांना एक गोष्ट मात्र कळून म्हणजे कळाली की सॉरी बघा, त्यांना एक गोष्ट मात्र कळाली की खरं सगळ्या जीवनाचं जे सार आहे ना, हे सार पुस्तकामध्ये आहे. आणि मग इथून त्यांनी पुस्तकं वाचायला आणखी जास्त सुरुवात केली. आणि त्यांना खरं मार्गदर्शन भेटलं, ते भेटलं कुणाचं, त्यांच्या गुरुचं. आणि ते गुरु म्हणजे विरजानंद दांडी होते मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर 1845 मध्ये गृहत्याग केला, संन्यास घेतलं आणि भारतभर काय घेतली, भटकंती केले. मित्रांनो, संन्यास म्हणजे तुम्हाला दिसत असेल स्वामी दयानंद सरस्वतींचा एक इमेज दिसत असेल, हे सगळं वस्त्र जे होतं ना, हे सगळे वस्त्र भगवे वस्त्र परिधान करायचे. स्वामी दयानंद सरस्वतींनी संन्यास धारण केलाय म्हणजे काय केले मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वतींना दीक्षा देण्यात आली. ते स्वामी दयानंद सरस्वतीने पुढे काय केलंय माहितीये का, तर स्वामी दयानंद सरस्वती भिक्षा मागून आपलं आयुष्य काढायचे मित्रांनो. भिक्षा आणि भीक याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भिक्षा जी आहे ना, ही भिक्षा फक्त 5 घरी मागितली जायची. सकाळी स्नान करायचं, देवाचं पूजन करायचं, गुरुची देवाचं स्मरण करणे, गुरुचं स्मरण करणे, आणि 5 घरी पहिल्या भिक्षा मागायची. ज्या 5 घरी पहिल्या भिक्षा मागितले ना, त्याच 5 घरी जर समजा पोटभर भेटली, ठीक, 6 घरी भिक्षा देखील मागायची नाहीये. आणि त्या 5 घरात जे मिळालेलं पहिलं जे अन्न आहे, तेच अन्न पुन्हा संध्याकाळपर्यंत ठेवायचं. संध्याकाळी तेच जेवण करायचं. जमीन हेच आपलं अंतरण आहे, आकाश हेच पांघरण आहे, असं संन्यासी आयुष्य काढायचं मित्रांनो. आजच्या संन्यासात आणि त्या काळच्या संन्यासात जमीन आसमानचा फरक होता. भिक्षा ही लिमिटेड असायची मित्रांनो, आणि भीक म्हणजे अनलिमिटेड आहे. ज्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी मागितलं तरी पण त्याचं मन भरून येत नाही. आज जे लोक मागतात त्याला आपण भीक म्हणतो. साधू संन्यासी जे लोक होते, ज्यांनी हिंदू धर्माचा पताका फडकवला, बौद्ध धर्माचा पताका फडकवला, जैन धर्माचा पताका फडकवला, हे जे सगळे संन्यासी लोक होते ना, ही सगळी लोक त्या कालखंडात काय मागायचे, भिक्षा मागायचे. ती फक्त किती घरी, पहिल्या 5 घरी मागायचे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला एक आणखीन एक लक्षात असू द्या की स्वामी दयानंद सरस्वती ना हे अहिंसेचे पुजारी होते मित्रांनो. लक्षात असू द्या, अहिंसा हे तत्वज्ञान. असा प्रश्न येऊन गेला पाठीमाग की गांधीजींच्या अगोदर स्वदेशीचा प्रसार प्रचार भारतात कोण केला, असा प्रश्न आलाय. तर गांधीजींच्या अगोदर भारतात स्वदेशीचा प्रसार प्रचार करणारे कोण होते, तर त्याच्यामध्ये गवा जोशी आणि वासुदेव बळवंत फडके यांचं आपल्याला नाव घेता येते, ठीक आहे. पण असा जर प्रश्न आला समजा की गांधीजींच्याही अगोदर भारतामध्ये अहिंसा कोण, म्हणजे अहिंसेचा पुजारी कोण होता, किंवा अहिंसा कोण भारतभर पसरवली, किंवा अहिंसेचा प्रसार प्रचार कोण केला, तर त्यामध्ये आपल्याला स्वामी दयानंद सरस्वतींचं नाव घ्यावं लागेल. यांच्या संदर्भातली एक आख्यायिका आहे मित्रांनो. असंच भारतात भटकंती करत असताना एका नदीपात्रातून स्वामी दयानंद सरस्वती जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी पण सोबत होते. आणि जात असताना ना एक विंचू काय करत होता माहिती आहे का, विंचू असा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चालला होता. आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो विंचू वाहत चाललाय ना, हा विंचू स्वामी दयानंद सरस्वतीने पाहिला आणि तो पाण्यामध्ये तडपडत होता. स्वामी दयानंद सरस्वतीने त्या विंचाला हातामध्ये घेतलं. हातात घेतल्या घेतल्या विंचाने लगेच्या लगे लांगी मारले. अतिशय वेदना स्वामी दयानंद सरस्वतींना झालेल्या होत्या. त्या मरणसन्न वेदना ज्या आहेत, त्या वेदना त्यांना होत असतानाही त्यांनी हात झडकला आणि विंचू पाण्यात पडतो. पुन्हा परत त्यांनी हातावर तो विंचू घेतला, पुन्हा विंचाने लांगी मारली, परत हात झडकला, परत पाण्यात, पुन्हा परत हातावर विंचू, परत हात झडकला, त्यांनी परत लांगी मारली, हात झडकला, पाण्यात विंचू, असं एक 7-8 वेळेस करत करत स्वामी दयानंद सरस्वतीने त्या विंचाला उचलून कुठं आणलं मित्रांनो माहितीये का, किनाऱ्यावर आणलं. याच्यातून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मित्रांनो, ते म्हणजेच काय की बघा, की स्वामी दयानंद सरस्वतीने त्या विंचाचे प्राण वाचवले आणि त्याच्याबरोबर मग त्यांच्या हाताला खूप मोठ्या वेदना होत होत्या. अनुयायाला राहुलं नाही आणि अनुयायाने स्वामी दयानंद सरस्वतीला विचारलं, स्वामीजी एवढ्या सगळ्या वेदना होत असतानाही तुम्ही विंचाचे प्राण वाचवलात, हे असं का केलात. त्यावेळेस स्वामीजींनी समर्पक उत्तर दिलं मित्रांनो. ते म्हणजेच काय होतं उत्तर, की विंचू हा त्याचा गुणधर्म सोडत नाही, त्याचा गुणधर्म लांगी मारणं आहे, तर तो त्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी माझा गुणधर्म कसा सोडू, माझा गुणधर्म दुसऱ्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा आहे. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतीने त्या कालखंडात अहिंसेचा प्रसार प्रचार केला मित्रांनो, म्हणजे गांधीजींच्या या अगोदर. लक्षात आलं का, 1865 मध्ये काशीच्या ब्राह्मणासोबत वाद घातला. काशीच्या ब्राह्मणासोबत वाद घालणे म्हणजेच काय,
की आपण कधी कधी म्हणतो बघा वाद म्हणजे काय, प्रश्न एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला प्रश्न विचारणार, तो ब्राह्मण मग यांना प्रश्न विचारणार आणि जो सरस ठरेल तो सगळ्यात श्रेष्ठ म्हणू आपण. म्हणजे कसे प्रश्न असायचे, धर्म म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, असे वेगवेगळे प्रश्न असायचे आणि त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. मोह म्हणजे काय, माया म्हणजे काय, असे वेगवेगळे प्रश्न असायचे आणि याच्यातून मग त्यांनी काशीच्या ब्राह्मणासोबत वाद घातला. केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार ना हिंदी भाषेचा प्रसार प्रचार केला. बघा केशवचंद्र सेन यांची भेट झाली आणि केशवचंद्र सेन यांची भेट झाल्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती या काळामध्ये भारतामध्ये फक्त आणि फक्त संस्कृत भाषेचा प्रसार प्रचार करायचे. आणि ह्या दोघांनी, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन, हे कोणत्या समाजात होते रे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना? हे दोघेही कोणत्या समाजामध्ये होते? भारतीय ब्राह्मो समाजामध्ये होते. भारतीय ब्राह्मो समाजामध्ये नाही, सॉरी, ब्राह्मो समाजामध्ये होते. ब्राह्मो समाजाचे पुन्हा दोन भाग झाले, दोन भाग. आणि केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली, तर देवेंद्रनाथ टागोर यांनी पुन्हा कोणता समाज काढला होता? आदि ब्राह्मो समाज काढला होता. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये जी विभागणी झाली होती मित्रांनो, ती 1866 मध्ये झाली होती. आणि दोघांची विभागणी 1866 मध्ये झाली, केशवचंद्र सेन यांच्या सल्ल्याने, देवेंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्याने, कोण, स्वामी दयानंद सरस्वतीने काय केलं, भारतभर भटकंती केली. पण भटकंती करत असताना संस्कृत भाषेचा आधार न घेता आता कोणत्या भाषेचा आधार घेणार मी? हिंदी भाषेचा आधार करणार. कारण तुम्हाला माहित आहे वागांनो, सगळ्यांना माहित आहे, आपल्याकडे म्हणतात बरं का, कोस कोस पर बदले पाणी, चार कोस पर बदले वाणी. ही हिंदी मधली म्हण आहे मित्रांनो. काय म्हण आहे? कोस कोस पर बदले काय पाणी, चार कोस पर बदले वाणी. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे चार कोसानंतर वाणी बदलते. आणि वाणी जर समजा एकमेकांच्या जीवाची असली तर जोडण्याचं काम करते एकमेकाला. म्हणून आपण बघा, अमेरिकेत गेलून एखादा मराठी भाषिक जर आपल्याला भेटला ना, आपला लय भारी वाटते वागान, आहे का? अरे ही आपल्या जवळचा आहे ना, आपल्या आजूबाजूला किती रोज मराठी भाषिक चाललेत त्याचं काही देणघेण नसते आपल्याला. आणि अमेरिकेत गेलून एक जर मराठी भाषिक जर आपल्याला भेटला ना तर खूप आत्मीयता वाटते. म्हणून स्वामी दयानंद सरस्वतींना केशवचंद्र सेन यांनी असा सल्ला दिला की भारतात या काळात सगळ्यात जास्त हिंदी बोलणारा लोक समाज आहे आणि हिंदी जर लोकांना तुम्ही जर केलं तर भारतात हिंदू धर्माचा प्रसार प्रचार अतिशय वेगाने होईल. आणि म्हणून केशवचंद्र सेन यांच्या सल्ल्याने हिंदी भाषेतून त्यांनी भारताचा प्रसार प्रचार करण्याचं ठरवलं. मित्रांनो चला बघा आता संघटनात्मक कार्य काय स्वामीजींचं. तर स्वामीजींनी आर्य समाजाची स्थापना केली मित्रांनो. कधी केली माहितीये का? 1875 ला आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी हिची स्थापना केली. कुठं? तर हे जे स्थळ आहे इथं खाली दिलंय, याचं स्थळ कुठं आहे मित्रांनो? मुंबई. मुंबईमध्ये कुठं? काकडवाडी किंवा काकुडवाडी नावाचं ठिकाण आहे. काकुडवाडी नावाचं ठिकाण, हे ठिकाण कुठं आहे? तर गिरगाव. गिरगाव प्रांतामध्ये त्यांनी काय केली? ह्या आर्य समाजाची स्थापना केली 1875 ला. 1877 ला आर्य समाजाची एक शाखा त्यांनी कुठं काढली? लाहोरला. आर्य समाजाची ही पहिली शाखा आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, आर्य समाजाची पहिली शाखा. जरी समजा मुंबईला आर्य समाजाची जरी स्थापना झाली असली तर आर्य समाजाला नावारूप आणण्याचं काम, म्हणजे काय म्हणू आपण, नावारूपाला आर्य समाज आणण्याचं काम, नावारूपाला आर्य समाजाला आणण्याचं काम जर कोण केलं असेल तर याच लाहोरच्या शाखेने केलं होतं. म्हणजे ही शाखा खूप मोठी आणि मोठ्या प्रमाणात गाजलेली होती. म्हणून एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही शाखा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. या शाखेमधूनच, लाहोरच्या शाखेमधूनच मोठ्या प्रमाणात काम कोण केल्यानंतर? तर लाला लजपत राय. ह्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो, लाला लजपत राय यांनी याच ठिकाणावर मोठ्या प्रमाणात काय केलं, काम केलं. त्याच्यानंतर दुसरं कोण होते? लाला हंसराज होते, लाला हंसराज. त्याच्यानंतर स्वामी श्रद्धानंद. ही सगळी लोक ना इथूनच, लाहोरच्या शाखेतून तयार झालेत मित्रांनो. बघा हो का, उद्देश काय होता? अनिष्ट चाली रीती प्रथा परंपरा भारतातून, हिंदू धर्मातून काय काढायचे आहेत? बाहेर काढायचे आहेत. हा उद्देश डोळ्यासमोर होता. म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला? हिंदू धर्मातील, बघा, हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा स्वामी दयानंद सरस्वतींना बाहेर काढायच्या होत्या. त्या बाहेर का काढायच्या होत्या? कारण हिंदू धर्मामध्ये अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा खूप शिरलेल्या होत्या आणि हिंदू समाज गरगटून गेलेला होता. कारण या कालखंडात अनेक सुशिक्षित वर्ग हिंदू समाज सोडून, हिंदू धर्म सोडून बाहेर जात होते. त्या लोकांना हिंदू धर्मात टिकून ठेवायचा आहे, हिंदू धर्म किती ग्रेट आहे हे सांगण्यासाठी त्यांनी ह्या समाजातल्या अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा त्यांनी काय काढल्या मित्रांनो? बाहेर काढलेल्या होत्या. आणि याच्यासाठी त्यांनी आर्य समाजाची 1875 काय केली मित्रांनो? स्थापना केली. आणि ते संस्थापक कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही एकंदरीत काय केलेली होती? स्थापना केली होती. तुम्हाला कळालं प्रश्न काय? 1875 आर्य समाजाची स्थापना, आर्य समाजाचा प्रसार करण्यासाठी, लक्षात असू द्या, आर्य समाजाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे मित्रांनो सत्यार्थ प्रकाश. पुढे येणार आहे पण लक्षात असू द्या, ग्रंथाचं नाव आर्य समाजाचा काय करण्यासाठी? प्रसार प्रचार करण्यासाठी कोणता ग्रंथ लिहिला होता? सत्य
प्रत्यार्थ प्रकाश, सर्व धर्मावर टीका। बघा सर्व धर्मावर काय मित्रांनो टीका, आयोगाचा प्रश्न आहे बरं का वागानो, एक प्रश्न आहे। काय प्रश्न आहे की प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज हे असे तीन समाज आहेत ज्याच्यावर ज्या कोणत्या खालीलपैकी कोणत्या पंथावर कोणत्या समाजावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडलेला नाही। एकमेव समाज आहे मित्रांनो तो म्हणजे कोणता, आर्य समाज, ज्याच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडलेला नाही। परंतु ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज याच्यावर ख्रिश्चन धर्माचा काय पडलाय, प्रभाव पडलाय। आर्य समाजाने कुठल्याच धर्माकडून काहीच घेतलं नाही। जे हिंदू धर्मामध्ये जे वैदिक कालखंडामध्ये होतं, वैदिक कालखंडाचे दोन भाग आहेत, मी तत्व सांगताना तुम्हाला सांगेन सगळं, ठीक आहे। चला पुन्हा येऊ काही आले बघा तत्व, म्हणजे आपल्याकडे एक वैदिक कालखंड आहे भारताच्या इतिहासामध्ये। कसला कालखंड आहे, वैदिक। वैदिक कालखंड म्हणजे कधी, आपण कसला कालखंड बघतो इतिहासाची सुरुवात करताना, पहिला कालखंड आहे आपला प्रागैतिहासिक कालखंड, ठीक आहे। हे इतिहासाचं पहिलं चॅप्टर आहे प्राचीन भारतातलं। दुसरं चॅप्टर कोणतं आहे, सिंधू संस्कृती। ह्या इथून आपण घटनाकाल अनुक्रमे बघतो सिंधू संस्कृती। आणि त्याच्यानंतर तिसरं टॉपिक आहे आपलं वैदिक। वैदिकचे दोन भाग पडतात, एक वैदिक पूर्व आणि दुसरं वैदिक कसलं, उत्तर वैदिक, ठीक आहे। हे दोन भाग पडतात, उत्तर वैदिक आणि कसलं, पूर्व वैदिक। मग पूर्व वैदिक मध्ये कधी, इसवी सन पूर्व, ह्या लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व कधी, 1500 ते किती, 1000। आणि उत्तर वैदिक मध्ये कधी आहे मित्रांनो, इसवी सन पूर्व, इसवी सन पूर्व किती, 1000 ते इसवी सन पूर्व किती, 500। हा जो कालखंड आहे तो उत्तर वैदिक कालखंड आहे। म्हणजे हा जो पूर्व वैदिक कालखंड आहे, या कालखंडामध्ये स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान होते, स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान होते। कसल्याच पद्धतीची जातीयता नव्हती, कसल्याच पद्धतीची वर्ण व्यवस्था नव्हती। माणूस हा अतिशय गुण्यागोविंदाने नांदत होता, कळालं। वर्ण व्यवस्था नव्हती, जातीयता नव्हती, स्त्रियांना अतिशय मानाचं स्थान, स्त्री सत्ता कुटुंब पद्धती होती सगळे। आणि हेच स्वामीजींना भारतात आणायचं होतं, स्वामीजींना आणायचं होतं। स्वामीजींनी हिंदू धर्माचा प्रसार प्रचार केला, परंतु तो मूळ धर्म आहे म्हणून, ठीक आहे। परंतु त्यांना पूर्व वैदिक कालखंडातला हिंदू धर्म भारतात परत एकदा लागू करायचा होता। पूर्व वैदिक कालखंडात स्त्रियांना मानाचं स्थान द्या, अस्पृश्यांना मानाचं स्थान द्या, वर्णव्यवस्थेची उतरुंड तोडून टाका असे म्हणणारे हिंदू धर्मातले ग्रेट फिलॉसॉफर होते, कोण, स्वामी दयानंद सरस्वती। कळालं तुम्हाला, म्हणजे एक ग्रेट आयडियल मॅन होऊन गेला मित्रांनो भारतामध्ये, त्याचं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती। आर्य समाजाचे तत्व बघलालो आपण, काय म्हणलेत बघा यांनी, वेद हाच हिंदूचा खरा धर्म आहे। यांनी संदेश दिलाय मित्रांनो, आर्य समाजाचा किंवा स्वामीजींचा संदेश आहे, काय संदेश आहे, वेदाकडे परत चला म्हणते त्यांनी। काय म्हणलेत, वेदाकडे परत चला, वेदाकडे परत चला म्हणजे कुणाकडे परत चलायचं, वेदाकडे। किती वेद आहेत आपल्याकडे, चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, साम्यवेद आणि अथर्ववेद। हे जे चार वेद आहेत ना, ह्या वेदाकडे चला, कारण वेदाचं सगळं तत्वज्ञान जे आहे, जगाचं जे तत्वज्ञान आहे, हे सगळं वेदात आहे। म्हणून वेदाकडे परत चला म्हणणारे कोण आहेत, स्वामी दयानंद सरस्वती। म्हणून वेद हाच आर्याचा खरा धर्म असं त्यांनी सांगितलंय। त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतात, वेद हाच आर्याचा पवित्र ग्रंथ, दुसरं तत्व आहे। त्याच्यानंतर वेदाध्ययन करणे प्रत्येक हिंदूचं काय कर्तव्य आहे, प्रत्येक हिंदूने काय केलं पाहिजे, वेदाध्ययन केलं पाहिजे असं म्हणतात ते। त्याच्यानंतर ईश्वर हा एकच असून तो निर्गुणांनी काय, निराकार आहे। ईश्वर हा कसा आहे, एकच आहे, एकच आहे म्हणजे कळलाय, ईश्वर हा एकच असून तो निर्गुणांनी काय, निराकार आहे। म्हणजे याचा अर्थ कळाला तुम्हाला, दिसतंय तो निर्गुण आहे, निराकार आहे, या शब्दाचा अर्थ तो आकारहीन आहे। त्याच्यानंतर चातुर्य वर्ण जन्म सिद्ध नसून ते गुणांनी काय, कर्मावर अवलंबून आहे। इथे एक खूप सुंदर स्टोरी सांगेन मित्रांनो तुम्हाला, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा, चातुर्य वर्ण जन्म सिद्ध नसून ते तुमच्या गुणावर आणि कर्मावर अवलंबून असावे। म्हणजे कसं की समजा तुम्ही कोणत्या जातीत जन्म घेता हे तुमच्या हातात नाही आहे, ठीक आहे, पण आता घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यातच राहायचं का न राहायचं हे तुमच्या हातात आहे ना। आणि म्हणून चातुर्य वर्ण जन्म सिद्ध नाही। स्वामी दयानंद सरस्वती काय म्हणतात, ब्राह्मण कुळात एखादा व्यक्ती जन्मलाय, जर शिक्षित नसेल, अशिक्षित आहे, तर त्यांनी निकृष्ट शूद्रांची कामं करावी। आणि शूद्र गुटामध्ये एखादा जन्मलेला व्यक्ती आहे, त्यांनी जर खूप चांगला अभ्यास केला तर त्यांनी ब्राह्मणाची कामं करावी। म्हणून महात्मा फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती यांची विचारसरणी एक होती, फक्त अपवाद एक वगळता। अपवाद एक वगळता म्हणजे फक्त वेद पौरुषीय आहेत आणि वेद अपौरुषीय आहेत। स्वामी दयानंद सरस्वतींचे विचार महात्मा फुलेंना आवडायचे। म्हणून मित्रांनो तुम्हाला माहित आहे का काय केलं होतं, माहित आहे का, याच्याच संदर्भात एक गीता आपण लिहून टाकू। समजा मी थोडं याला क्लिअर करू का, याला क्लिअर करतो, ठीक आहे। बघा, चातुर्य वर्णाच्या संदर्भात महात्मा फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचं जमत होतं का, तर 1879 मध्ये ना मित्रांनो आपल्याकडे दोन लोक आलती। एक आलतं, त्यांचं नाव होतं मॅडम ब्लावात्स्की।
मैडम ब्लावात्स्की आणि दुसरा व्यक्ति त्यांचं नाव होतं हेनरी अल्कॉट। हे दोघेही कोण आहेत माहिती आहे का? थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक आहेत। थिओसॉफिकल सोसायटी 1875 मध्ये कुठे स्थापन झाली? न्यूयॉर्कला स्थापन झाली। आणि न्यूयॉर्कचे हे दोघेही थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत। आणि हे दोघजणी ना कुठे आलते मित्रांनो? 1879 ला पुण्यामध्ये आलते। आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे ह्या दोघांनी मित्रांनो काय केलं होतं माहित आहे का? तर त्यांच्या जंगी मिरवणुकीचं काय केलं? नियोजन केलं। आणि न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलं सगळं? महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून, स्वामी दयानंद सरस्वतीच्या सांगण्यावरून महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे। जर समजा महात्मा फुले काय व्यक्तिमत्व होतं मित्रांनो, असं कोणाच्या गळाला लागणारे नव्हते महात्मा फुले। महात्मा फुलेंना सगळ्या गोष्टींची जाणीव होती मित्रांनो। म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुलेने मॅडम ब्लावात्स्की आणि हेनरी अल्कॉट यांच्या 1879 पुण्यामधल्या मिरवणुकीचं काय केलं? स्वागत केलं। परंतु एक दुर्दैव असं होतं, कृष्णाराव भालेकरांनी ही मिरवणूक उधळून लावण्याचा काय केलता? प्रयत्न केलता। जे कृष्णाराव भालेकर महात्मा फुलेंचे नंतर काय झाले? सहयोगी होते मित्रांनो। 1800 आपल्याला माहित आहे 77 मध्ये दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र कोणाचं होतं? कृष्णाराव भालेकरांचं होतं। पण त्यांना ते महात्मा फुलेंचा हा निर्णय आवडला नव्हता, ठीक आहे? हे पण तुमच्या लक्षात असू द्या, ठीक आहे? म्हणजे चातुर्वर्णावर काम करणारे हे दोघेही होते, महात्मा फुले आणि दुसरं कोण? पुढे जाऊ मित्रांनो, चला सामाजिक कार्य काय काय केलंय? पशुबळी आणि नरबळीला विरोध केलाय। पशुबळी आणि नरबळी यांना आवडायचे नाही, ते म्हणायचे तुम्ही पशुबळी देऊच नका। त्याच्यानंतर नियोग पद्धतीला चालना, हे एक महत्वाचं आहे, माहीत असावं, आयोग विचारू शकतंय। नियोग पद्धत म्हणजे काय? जो एखादा पुरुष ज्याची महिला आजारी आहे तर पुरुषाने विवाह करावा, जर पुरुष आजारी असेल तर महिलाने विवाह करावा। म्हणजे विवाहाचं स्वातंत्र्य त्यांनी देऊन टाकलेलं आहे। विवाहाचं काय दिलंय? स्वातंत्र्य देऊन टाकले त्यांनी। दोघांनाही विवाहाचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे दुसरा विवाह करण्याचं देखील। म्हणजे आपल्याकडे जे विधवा विवाह म्हणतो ना, विधवा विवाह न म्हणता त्यांनी नियोग पद्धत म्हणले, ठीक आहे? म्हणजे पुरुष जिवंत असताना देखील स्त्रीने दुसरा विवाह करता येते, काही हरकत नाही, तुम्ही दुसरा देखील विवाह करू शकता, असं त्यांनी याच्या मार्फत एकंदरीत काय केलंय? सांगितलंय। त्याला कोणती पद्धत म्हणायची? नियोग। समजलं का? दोघांपैकी एक आजारी असेल तर त्यांनी काय करावा? विवाह करावा। राष्ट्रभाषा हिंदीला चालना दिले, आंतरजातीय विवाहाला काय दिले? मान्यता दिले। आंतरजातीय विवाहाला त्यांनी काय दिली? मान्यता। आंतरजातीय विवाह करा असं म्हणलेले आहेत ते। स्त्रियांनी व शूद्रांनी वेदाचं अध्ययन केलं पाहिजे असं म्हणणारे आहेत ते। का बर? वेदाचा अर्थ तो अमासी ठावा असं कोण म्हणते? संत तुकाराम महाराज म्हणतात। तुकाराम महाराजांचा अभंग आहे मित्रांनो, वेदाचा तो अर्थ अम्मासी ठावा असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून सांगितलंय। तेच एकंदरीत इथं त्यांनी सांगितलंय, वेदाचा अध्ययन करण्याचा अधिकार स्त्रियांना आणि शूद्रांना आहे। त्याच्यानंतर स्त्रियांनी यज्ञोपावित घालावे मित्रांनो। यज्ञोपावित म्हणजे जानवं, जे मधून असायचं का असं शरीरामधून असते बघा, जे फक्त पुरुषांनीच घालावं असं होतं, तर ते यज्ञोपावित आता कोण घातलं पाहिजे? स्त्रियांनी पण घातलं पाहिजे असं ते म्हणतात। त्याच्यानंतर गोसंरक्षणाची चळवळ चालू केली मित्रांनो। त्याच्यानंतर धर्मशुद्धीकरणाची चळवळ चालू केली, गोसंरक्षणाची चळवळ केली। धर्मशुद्धीकरणाची चळवळ म्हणजे जे लोक परधर्मात गेले होते त्या लोकांना परत हिंदू धर्मात घेऊन येण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वतीने केलं मित्रांनो। परत हिंदू धर्मात काय केलं त्यांनी? घेऊन येण्याचं काम केलंय। म्हणजे धर्माची पॉप्युलेशन देखील वाढली पाहिजे, हेही यदा कदाचित त्यांचं मत असेल। म्हणजे परधर्मात गेलेल्या लोकांना आपल्या धर्मात, म्हणजे बघा असं कोण केलंय? ह्याच्यातला पहिला पर्याय केलता छत्रपती शिवाजी महाराजांनी। तुम्हाला माहित आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी असाच एक प्रयोग केलेला होता, ठीक आहे? तसा प्रयोग स्वामी दयानंद सरस्वतीने केलेला आहे। वेद अपौरुषीय आहेत, याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो का? वेद अपौरुषीय आणि त्याच्यानंतर वेद काय? पौरुषीय। बघा महात्मा फुले काय म्हणतात? वेद पौरुषीय आहेत असं म्हणतात। आणि स्वामी दयानंद सरस्वती काय म्हणतात? वेद पौरुषीय नाहीत तर ते कसे अपौरुषीय। वेद अपौरुषीय म्हणजे वेद देवाने लिहिलेत, आणि वेद पौरुषीय म्हणजे महात्मा फुले शेवटपर्यंत राहिलेत वेद देवाने। फक्त एवढाच दोघांमध्ये मतभेद होता। आयोगाने प्रश्न असं विचारलंय, वेद अपौरुषीय नाहीत असं कोण म्हणतंय? महात्मा फुले, ठीक आहे? बघा वेद पौरुषीय नाहीत असं कोण म्हणतंय? स्वामी दयानंद सरस्वती। म्हणजे तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा, हे दोघं एवढाच अपवाद आहे दोघात, ह्याच्यावर आयोगाने 2-3 प्रश्न विचारले मित्रांनो, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला। चला पुढे जाऊ, यांचे ग्रंथ बघा मित्रांनो। ग्रंथ कोणकोणते आहेत? सत्यार्थ प्रकाश ग्रंथ लिहिला, मी आत्ताच सांगितले तुम्हाला, हा ग्रंथ 1875 मध्येच यांनी लिहिला होता स्वामी दयानंद सरस्वतीने। वेदभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला, ऋग्वेदी भाष्यभूमिका नावाचा पण ग्रंथ लिहिला यांनी। बघा स्वामी दयानंद सरस्वतींनी काय लिहिलं?
लिहिले तर हा ग्रंथ लिहिला वेद भाष्य लिहिलाय ऋग्वेदी भाष्य भूमिका लिहिलेय संस्कारनिधि लिहिलेय ऋग्वेद आणि यजुर्वेदाचं कशात भाषांतर हिंदी मध्ये भाषांतर हा पण ग्रंथ लिहिला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो बरं का वाघांनो काय प्रश्न येऊ शकते स्वामी दयानंद सरस्वती यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत अतिशय परीक्षाभिमुख मी पीपीटी तयार केली आहे आणि तुमच्या समोर दिलाय कसे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे हे लक्षात ठेवा चला ठीक आहे चला पुढच्या भागाकडे जाऊ आपण त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य कोण कोण होते बघा श्यामजी कृष्ण वर्मा म्हणजेच कोणता हाऊस मित्रांनो इंडिया हाऊस माहित आहे तुम्हाला इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांचा आहे त्याच्यानंतर लोकहितवादी तर मुंबईच्या आर्य समाजाचे प्रमुख व्यवस्थापक होते आयोगाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रमुख व्यवस्थापक होते लोकहितवादी लाला लजपतराय न्यायमूर्ती रानडे लाला हंसराज स्वामी श्रद्धानंद पंडित गुरुदत्त श्रीपाद सातवळेकर यांनी मराठीत केलंय सत्यार्थ प्रकाश लक्षात असू द्या मराठीत केलंय सत्यार्थ प्रकाश कशामध्ये केलंय यांनी मराठीमध्ये केलंय लक्षात असू द्या मराठीमधून करून घेतलंय श्रीपाद सातवळेकर आणि सत्यार्थ प्रकाश त्याच्यानंतर स्वामी आनंदबोध आणि स्वामी अच्युतानंद हे एवढे सगळे कुणाचे स्वामी दयानंद सरस्वती यांचे काय होते शिष्य होते मित्रांनो लक्षात आलं का ह्याच्यात गाजलेले व्यक्ती कोण आहेत श्यामजी कृष्ण वर्मा लोकहितवादी लाला लजपतराय न्यायमूर्ती रानडे लाला हंसराज स्वामी श्रद्धानंद त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती कोण आहेत इथपर्यंत हे म्हणजे जास्त परिचयाचे आहेत तर स्वामी गुरुदत्त स्वामी सातवळेकर आनंदबोध आणि स्वामी अच्युतानंद हे आहेत परंतु भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ह्या सगळ्या लोकांचा काय होता मित्रांनो सहभाग म्हणजे आर्य समाजाने भारताला खूप चांगली माणसं दिलीत मित्रांनो ही ताकद आर्य समाजात आहे शाहू महाराजाने देखील आर्य समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये काढलेली होती लक्षात असू द्या स्वामी म्हणजे शाहू महाराज देखील आर्य समाजी होते विभागणी झाली आहे मित्रांनो एक गुरुकुल गट झाला ज्या गुरुकुल गटाचे संस्थापक आहेत स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुल गटाची स्थापना केली ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कुणांना प्रवेश होता मुले आणि हरिद्वार जवळचं कांगडी नावाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी गुरुकुलाची काय केली त्यांनी स्थापना कॉलेज गटामध्ये दोन लोक आहेत मित्रांनो त्यांचं नाव आहे लाला हंसराज आणि दुसरे व्यक्ती कोण आहेत लाला लजपतराय ह्या दोघांचा याच्यामध्ये समावेश आहे लाला हंसराज आणि कोण लाला लजपतराय दोघांनी मिळून 1886 मध्ये लाहोरला दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली काय स्थापन केले 1886 ला दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज ची स्थापना कोण केली ती लाला हंसराज आणि लाला लजपतराय यांनी ज्याच्यामध्ये कुणाला प्रवेश होता मुले आणि कुणाला मुलींना प्रवेश होता प्रत्येक समाजामध्ये विभागणी झाली आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनानंतर त्यांचं निधन झालं 1883 ला त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर ना या ठिकाणी अशा पद्धतीची विभागणी झाली दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज कुठं काढलं लाहोरला काढलं आणि त्याच्यानंतर 1890 ला आयोगाचा प्रश्न आहे मित्रांनो जालंधर येथे कन्या शाळेची स्थापना झाली जालंधरला कशाची स्थापना झाली मित्रांनो कन्या शाळा लक्षात असू द्या जालंधर 1890 ला कन्या शाळेची काय झाली होती स्थापना झाली होती हे लक्षात आहे का तुमच्या चला पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा संदेश काय वेदाकडे परत चला म्हणणारे स्वामी दयानंद सरस्वती आहेत कसली भारी घोषणा आहे मित्रांनो इंडिया फॉर इंडियन्स कसलं भारी ग्रेट वाक्य आहे बघा इंडिया फॉर इंडियन्स म्हणजे भारतीय फक्त भारतासाठीच आणि भारत कुणासाठी आहे आपल्यासाठी म्हणजे भारतीयांसाठी आहे कसले मिनिंग आहे बघा हे कसली मिनिंग आहे हे मिनिंग ह्या लोकांच्या डोक्यात होते मित्रांनो त्याच्यानंतर 1883 मध्ये यांचा मृत्यू झाला मृत्यू होण्याचं कारण आहे मित्रांनो फक्त आणि फक्त धर्मशुद्धीकरण स्वामी दयानंद सरस्वतीवर विषप्रयोग करण्यात आला मित्रांनो आपला हिंदू धर्म लय डेंजर आहे हिंदू धर्मातल्याच लोकांनी विषप्रयोग केला का तर तुम्ही हिंदू धर्म बाटवला ही खंत यांच्या डोक्यात राहिली परधर्मात गेलेल्या लोकांना तुम्ही का हिंदू धर्मात घेतलात याच्यासाठी त्यांचा काय केलं माहिती आहे का त्यांच्यावर विषप्रयोग केला आणि स्वामी दयानंद सरस्वतीचा याच्यामध्ये काय झालं मित्रांनो मृत्यू झाला स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे असा एक मोठा महामानव आपण मुकलो मित्रांनो कारण हिंदू धर्माचे नियम अतिशय कडक होते एखादा व्यक्ती जर परधर्मात गेला तर त्या व्यक्तीला तुम्ही परत का घेतात घेऊ नका असा सांगणारा हिंदू धर्म होता कारण त्या व्यक्तीला तुम्ही हिंदू धर्मात घेतल्यामुळे हिंदू धर्म बाटला ही खंत हिंदू धर्मात होती म्हणून हिंदू धर्मातल्या लोकांनी संत ज्ञान
ज्ञानेश्वरांना सोडलं नाही, स्वामी दयानंद सरस्वतींना सोडलं नाही, अशा अनेक त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांचे वडिलांनी तर वडिलांनी आईनी पाण्यामध्ये काय ध्यानत प्रायश्चित्त केलं होतं मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल बाजीराव मस्तानी मूवी, बाजीरावाला पण आपला मृत्यू नर्मदा नदीमध्ये बुडून व्हावा करावा लाग झाला त्याचा मृत्यू. म्हणजे शेवट जो होता तो खूप डेंजर होता बाजीरावाच्या, त्याच्या एका चुकीमुळे हे सगळं झालं होतं. हिंदू धर्मातले नियम अतिशय कडक होते मित्रांनो. परधर्मात गेलेल्या व्यक्तीला का तुम्ही धर्मात घेतायत असं स्वामी दयानंद सरस्वतींना सांगण्यात आलं. त्यांचेच पुन्हा शिष्य आहेत मित्रांनो स्वामी कोण, श्रद्धानंद यांची पण हत्या झाली होती कधी, खिलाफत चळवळीच्या कालखंडात, त्याच्यानंतर मोपल्याच्या बंडाच्या कालखंडात स्वामी श्रद्धानंदांची हत्या पण झाली होती. कारण तेच होतं धर्मशुद्धीकरणाचं.